हॅलो. यशवंत सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री शेखरभाऊ बंगाळे यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करावे. वीर सम्राज्ञी राजमाता अहिल्यादेवी होळकर, सम्राट अशोक, महाराजा यशवंतराव होळकर, अहिल्यामाई होळकर, मल्हारराव होळकर यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि संपूर्ण विंचूरवासियांना प्रथम मी अहिल्या जयंतीच्या 292 जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. या ठिकाणी जो काही डी ग्रुप विंचूरच्या माध्यमातून जो काही जयंती उत्सव होतो त्या मंडळाला मी प्रथम अभिनंदन देतो. ज्या पद्धतीनं धनगर समाज जागृतीचं काम या ठिकाणी राजवन्माने संघटित करण्याचं काम करत आहोत त्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये धनगर समाजाची संघटना निर्माण व्हायला पाहिजे आणि या पिवळ्याची ताकद या देवेंद्र फडणवीस असो किंवा नरेंद्र मोदी असो यांना दाखवली पाहिजे आणि आपलं जे काही एसटीचं आरक्षण जाणून बुजून आतापर्यंत राजकीय लोकांनी जे काही आपण मागणारे जमात नसून आपण देणारे जमात आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपले जास्तीत जास्त आमदार खासदार मुख्यमंत्री या महाराष्ट्रात झाले पाहिजे असं मी समाजाला आवाहन करतो. आणि जो कोणी जिथं समाजाचं काम असेल जिथं पिवळा झेंडा असेल त्या पिवळ्या झेंड्याखाली एक होण्यासाठी तुम्हाला मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय ओम जय मल्ला. त्या 292 जयंतीनिमित्त आज या ठिकाणी जो मिरवणुकीचा कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमास उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय अर्जुनदादा बंगाळे हेमा आमचे तालुका अध्यक्ष व सर्व ग्रामस्थ मंडळी मंडळाचे अध्यक्ष राजहनुमाने आता दादानी पूर्ण इतिहासच सांगितलाय. एवढा मोठा वक्ता आज आपल्या हात असताना आमच्या सरकारनं बोलणं मला उचित वाटत नाही तरी आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो व सर्वांना अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. जय मल्हार.